आपल्याला राज्य आणि देशामध्ये जनतेचे काही प्रश्न असल्यामुळे आता मी खास पासून पाहतोय. फक्त मीडियाला संजय राऊत पाहिजे, त्याची विकृती लोकांना ऐकवायचं काम आपण करताय आणि हा उत्साह आपला मला योग्य वाटत. विचारायचं विचारा, त्याला उत्तर द्यायचं मी ते देणार. तुमची इच्छा असल्या तर आत्ता असं एकटा जाईन मी, मला काय फरक पडत नाही. शिवसेनेच्या पहिल्या 19 जून 66 पासूनच्या पहिल्या 39 वर्षात शिवसेना वाढवण्यासाठी आणि सर्व काय करण्यासाठी नारायणाने शिवसेनेत होता. मी शिवसेना संपवण्याची सुपारी नाही घेतली, संजय राऊतनी घेतलेली आहे. आणि आज त्याला आनंद जो होतोय ना, हा शिवसेना संपवण्याचा. 56 आमदार होते, आता 12 पण नाही राहिले हो, आणि ते शेवट करायला तू तयार आहे. कोणाला तू चॅलेंज देतोय? एक तरी संजय रावचं विधायक सामाजिक विकासात्मक धार्मिक कार्य सांगा. सांगा संपादक म्हणून बौद्धिक विकासात्मक लिहिलेला लेख दाखवा. अरे हा मध्ये दाखवा. पत्रकार म्हणून काय पावित्र्य असतं, आचारसंहिता असते, तिने वागता चॅलेंज देतो. एकटा फिरा, मला प्रोटेक्शन मी मागितलेला नाही आहे, 90 सालापासून आहे. मी ज्यांच्याविरुद्ध शिवसेना असताना लढलो त्या देशातल्या कुठ लोक नाही, भारतीय लोक होते. पोलिसांनी त्यांना अटक केली, मला माझ्यावर हे करता. पोलिसांनी 90 ला जबरदस्ती दिलं मला प्रोटेक्शन. त्याला माहित नाही शिवसेनेत नव्हता, शिवसेनेत नव्हता. शिवसेनेविरुद्ध तो लोकप्रभामध्ये लेख लिहित होता तेव्हा संजय राऊत. तुम्हाला आज सांगतो संजय राऊत, तू जिथे बोलशील तिथे मी जाणत प्रोडक्शन मी इथे सो जिथे बघूया. राणे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है. राणे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है. प्रकार मित्र, तुम्ही कोणाचं समर्थन करता, कोणासाठी तुम्ही धावताय पळताय हे पाहून मला वाईट. ही पत्रकारिता, हे राज्य एक शिवकल्याणकारी राज्य व्हावं, या राज्यात येणारा उद्योगपती असो, नागरिक असो, सुरक्षित असो, आणि हे या जनतेला सुखी समाधान करण्यासाठी आमचं सरकार, सन्माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करतायत. त्यांचं काम आणि कार्य दाखवा ना. सकाळी उठल्यापासून एकच काम टीका. शिवसेनेच्या आत्ताचे नेते राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.